नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय. थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. शवविच्छेदनानंतर अक्षयचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल. अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात आणण्यात आलाय. काही वेळापूर्वी कळव्यातून जे रुग्णालयात हा मृतदेह आणण्यात आला आणि शवविच्छेदन प्रक्रियेला देखील आता सुरुवात होते. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत. कृष्णा, सौरभ, आपण पाहतो की काल रात्रीपासून अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये होता, मात्र पहाटे तो आता जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि आता शवविच्छेदन प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल. मात्र कुटुंबीय मृतदेह न स्वीकारण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे त्यांची पुढची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे ज्या पोलीस व्हॅनमध्ये हा गोळीबार झालेला होता त्या पोलीस व्हॅनची सकाळपासून फॉरेन्सिक टीम पडताळणी करते आहे, त्यानंतर तपासत आहे. त्याचबरोबर ज्या पोलीस व्हॅनमध्ये हा गोळीबार झाला तिथे काही रक्ताचे नमुने सापडलेले होते, ते सुद्धा फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलेले आहेत. शिवाय ते 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. अक्षय शिंदे निलेश मोरे जे एपीआय आहेत त्यांची बंदूक हिसकावून घेऊन पहिल्यांदा 3 राऊंड फायर केलेले होते. त्यातली एक गोळी निलेश मोरे यांना लागलेली होती आणि संजय शिंदे यांच्या बंदुकीमधून एक गोळी अक्षय शिंदेला लागलेली होती. एकूण 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. त्या 4ही गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या ज्या आहेत त्या सुद्धा फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलेल्या आहेत. SIT ची टीम सुद्धा पोलीस व्हॅनच्या ठिकाणी पोहोचलेली होती. त्यांनी सुद्धा या सगळ्याचा पंचनामा केलेला आहे आणि या पोलीस व्हॅनच्या अनुषंगाने येत्या काळात कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या मृत्यूवरती शवविच्छेदनची प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये जे रुग्णालयामध्ये सुरू होते आहे. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी SIT नेमण्यात आलेली आहे त्या SIT कडून येत्या काळात संबंधित जे अधिकारी आहेत ज्यांनी हा कथित एन्काउंटर केला त्यांचे सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातील, त्यांचे जबाब घेतले जातील आणि नेमका घटनाक्रम काय होता, तळोजा कारागृहातून 5:30 निघाल्यानंतर पथक कुठल्या मार्गे आलं, कुठे हा एन्काउंटरचं जे फायरिंग आहे ते झालं, हा सगळा घटनाक्रम समजून घेता जाईल आणि नेमकं त्यांचं त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी काय पाहिलं किंवा साक्षीदार जे आहे त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवला जाईल. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील जे डॉक्टर ज्यांनी पहिल्यांदा अक्षय शिंदेचा मृतदेह ज्यावेळी आलेला होता किंवा API निलेश मोरे जखमी अवस्थेमध्ये आलेले होते त्यांच्यावरती ज्यांनी उपचार केलेले होते त्यांचं सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी येत्या काळात कशी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या पोलीस व्हॅनची फॉरेन्सिक टीम कडून चाचपणी केली जाते तर दुसरीकडे शवविच्छेदनची प्रक्रिया. बरोबर कृष्ण, धन्यवाद या माहितीबद्दल.